मित्रांनो, भारताला वाघांचं घर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण जगात सर्वात जास्त वाघ हे आपल्या भारतामध्येच आढळतात. जगामध्ये असणाऱ्या एकूण वाघांपैकी जवळजवळ 70% वाघ हे आपल्या भारतामध्येच आहेत, ज्यांची संख्या 3000 एवढी आहे. त्यामुळेच भारतात वाघांचं संरक्षण करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे खूपच गरजेचं आहे, कारण जेथे शिकार आहे तेथे शिकारी हा येणारच. जसं की भारतामध्ये वाघांची शिकार या ट्रॅपद्वारे केली जाते. जेव्हा वाघ चुकून आपला पाय या ट्रॅपमध्ये ठेवतो तेव्हा हा ट्रॅप एवढा जोरात बंद होतो की वाघाला जागचं हलता पण येत नाही. त्यानंतर शिकारी तेथे येऊन खूपच निर्दयपणाने वाघावर हमला करतात आणि त्याला मारून टाकतात. असं ते केवळ पैशांसाठी करतात, कारण चीनमध्ये वाघाच्या प्रत्येक पार्टची किंमत ही लाखोंमध्ये असते. या मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या इलिगल शिकारीला रोखण्यासाठी भारत सरकारने मागच्या 5 वर्षात 1000 कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. पण एवढं करून सुद्धा शिकारी खूपच चतुराईने वाघांची शिकार करत आहेत. या शिकाऱ्यांमुळे काही वर्षांपूर्वी भारतातून चित्ता सुद्धा विलुप्त झाला होता. तर अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा MKC Shorts.